पूर्ण इंटरनेट शोधून काढल्यानंतर, इंस्टाग्रामवरती स्टोरी ठेवल्यानंतर, सर्व मित्रांना विचारून झाल्यानंतर, मला शेजारच्या फ्रेंडकडे एक होता विदूषक या सिनेमाच्या डीव्हीडीची कॅसेट मिळाली. हा पहिला मूवी होता ज्याला शोधण्यासाठी मला एवढा टाइम लागला. हा लहानपणी मी हा सिनेमा बघितला होता, पण आता व्हिडिओ बनवायचा होता त्याच्यामुळे एक रिमाइंडर म्हणून, एक मेमोरी फ्रेश करण्यासाठी मला हा सिनेमा डबल बघायचा होता. लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव समोर आलं की आपल्या डोळ्यासमोर एक हसरा निरागस चेहरा येतो जो लोकांना पण तेवढ्या सहजपणे हसवतो. कॉमेडी ऍक्टर म्हणून स्वतःला स्टॅब्लिश केल्यानंतर त्यांनी एक असा सिनेमा निवडला जो त्यांच्या रेग्युलर कॅरेक्टरपेक्षा खूप वेगळा होता. जब्बर पटेल यांचं डायरेक्शन, पु ल देशपांडे यांचा स्क्रीन प्ले आणि डायलॉग, आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची डायरेक्टली काळजाला भेदणारी ऍक्टिंग, असं परफेक्ट कॉम्बिनेशन असलेला एक होता विदूषक हा सिनेमा 1992 आला. अशा या मास्टरपीसचे 10 अननोन फॅक्ट्स मी तयार केलेत, तर चला बघूया. सिनेमाने येताच ऑडियन्स सोबत क्रिटिक्स लोकांना पण भारावून टाकलं होतं. या सिनेमाने खूप सारे अवॉर्ड्स आपल्या नावावरती केले. महाराष्ट्र स्टेट फिल्म अवॉर्डमध्ये याला टोटल 6 पुरस्कार मिळाले आणि याला बेस्ट फीचर फिल्म इन मराठी आणि बेस्ट कोरिओग्राफी अशी 2 राष्ट्रीय पुरस्कार पण मिळाली. आणि सिनेमाने इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल इंडियामध्ये पण भाग घेतला होता. लक्ष्मीबाई कोल्हापूरकर या भारतातल्या पहिल्या आणि पहिल्या महिला कोरिओग्राफर होत्या ज्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. लोकनाट्याचं परफेक्ट अडॉप्टेशन करून त्यांनी पडद्यावरती खूप सुंदररित्या त्याला प्रेझेंट केलं होतं. यामध्ये टोटल 22 गाणी होती. आनंद मोदक यांनी सर्व गाण्यांना संगीत दिलं. दोघी, हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी अशा हिट सिनेमांमध्ये त्यांनी संगीत दिलं होतं. आणि यातली जास्त तर गाणी आशा भोसले आणि रवींद्र साठे यांनी म्हटली होती. या सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डेने खूप आपुलकीने आणि जिद्दीने काम केलं होतं. आणि हा सिनेमा बनवण्यासाठी जवळपास 2 ते 3 वर्ष टाइम लागला होता. अनफॉर्च्युनेटली सिनेमाला हव्या तेवढ्या स्क्रीन मिळाल्या नाहीत, त्याच्यामुळे त्याला फक्त पुण्यामध्ये रिलीज करावं लागलं आणि त्याच्यामुळे बॉक्स ऑफिसवरती पण तो जास्त काही कमाल दाखवू शकला नाही आणि तो एक फेल्युअर ठरला. आणि यामुळे लक्ष्मीकांत बेर्डेंचं मन पण खूप दुखावलं होतं. सयाजी शिंदे आणि सतीश तारे यांनी पण या सिनेमामध्ये काम केलं होतं. त्यांचा रोल यामध्ये कमी होता, अर्थात ते त्यावेळेस सिनेमामध्ये काम मिळवण्यासाठी धडपड करत होते. आता तर सयाजी शिंदेंना पूर्ण भारत ओळखतो आणि त्यांनी भरपूर भाषांमध्ये पण काम केलंय. सतीश तारेंनी नवरा माझा नवसामधला उघडे बाबा आणि बालक पालक मधल्या VCR शॉपचा जो ओनरचा रोल त्यांनी केला तो लक्षात राहण्यासारखा होता. जब्बार पटेल यांनी या सिनेमाचा कॉन्सेप्ट लक्ष्मीकांत बेर्डेंना ऐकवला आणि त्यांना सांगितलं की या सिनेमाचा स्क्रीन प्ले आणि डायलॉग्स पु ल देशपांडेंनी लिहिलाय आणि म्हटले की तुम्ही या रोलमध्ये खूप परफेक्ट दिसताय. तर ते म्हटले की हे कसं काय शक्य आहे, कारण की ते खूप मोठे लेखक होते ज्यांच्या लिखाणाचे टॉपिक, त्यांचे जोनर हे लक्ष्मीकांत बेर्डेंनी केलेल्या आत्तापर्यंतच्या भूमिकांपेक्षा खूप जास्त वेगळा होता. पण जब्बार पटेलांनी त्यांना कन्व्हिन्स केलं, त्या दोघांचं कॉम्बिनेशन पण खूप मस्त जुळून आलं आणि सिनेमातली त्यांची आबुराव आणि सोंगड्याची भूमिका आज पण लोकांच्या चांगल्या प्रकारे लक्षात आहे. 1980-90 दशकात प्लाझा सिनेमा खूप फेमस होता. प्लाझा हा दादरमधला सिंगल स्क्रीन थिएटर होता जिथे 880 लोकांची सिटिंग कॅपॅसिटी होती. जब्बार पटेलांनी हा सिनेमा तिथे रिलीज करण्याचा खूप प्रयत्न केला आणि अनफॉर्च्युनेटली ते थिएटर त्यावेळेस दुसऱ्या सिनेमांसाठी बुक झालेलं होतं, त्यामुळे त्यांना हा सिनेमा फक्त पुण्यामध्ये रिलीज करावा लागला. त्यावेळेस मराठी सिनेमा पूर्ण महाराष्ट्रभर रिलीज होत नव्हता. मराठीतला प्रेक्षक वर्ग हा पुणे, मुंबई, कोल्हापूर सोबत पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त होता. सिनेमाच्या सुरुवातीच्या सीनच्या वेळेस सेटवरती लक्ष्मीकांत बेर्डेला बघण्यासाठी खूप जास्त लोक आली होती. एवढ्या साऱ्या गर्दीमध्ये त्यांना कारच्या बाहेर निघता येत नव्हतं आणि काही लोक तर कारच्या वरती डायरेक्टली चढली होती. लक्ष्मीकांत बेर्डे कसं बसत त्या कारमधून बाहेर आले आणि आल्यावरती त्यांनी जमावाकडे चावी दिली आणि त्यांना म्हटलं की तुम्ही गाडी तोडून टाका, त्याला काही पण करा, तुम्हाला जे गाडीचं करायचं आहे ते तुम्ही करू शकता, कारण की ही गाडी मी तुमच्याच पैशातून घेतलेली आहे. तुम्ही थिएटरमध्ये आलात, आमचा सिनेमा बघितला आणि त्या पैशातूनच मी ही गाडी घेतलेली, त्याच्यामुळे पूर्णपणे तुमचा हक्क बनतो. एवढ्या मोठ्या विचारांचा व्यक्ती आणि नट ॲट दॅट सेम टाइम खूप क्वचितच बघायला मिळतो. सिनेमाच्या सुरुवातीलाच एक तलावाकाठचा सीन होतो. त्या शूटिंगच्या लोकेशनवरती लोकांची तुफान गर्दी बघून लक्ष्मीकांत बेर्डे थोड्या वेळासाठी शॉक होऊन जातात. नंतर त्यांना समजतं की जब्बार पटेलांनी पेपरमध्ये जाहिरात दिली की या या लोकेशनला लक्ष्मीकांत बेर्डेंच्या सिनेमाची शूटिंग होणार आहे, त्यामुळे त्या लोकेशनवरती लोकांनी खूप भयानक गर्दी केली होती आणि त्या सीनची ती डिमांड पण होती. लक्ष्मीकांत बेर्डेंनी आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर निघून एक वेगळी भूमिका केली. भले त्या सिनेमाला त्यावेळेस व्यावसायिक यश मिळालं नसेल, पण आजच्या तारखेमध्ये तो सिनेमा एक कल्ट क्लासिक मास्टरपीस म्हणून ओळखला जातो. एक होता विदूषक हा सिनेमा लक्ष्मीकांत बेर्डेच्या करिअरमधला सर्वात बेस्ट सिनेमा होता. या सिनेमासोबत तुमच्या कुठल्या जुन्या आठवणी जुळलेल्या आहेत हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्यासोबत पर्सनल कनेक्शन बनवायचं असेल तर मला इंस्टाग्रामवरती DM करा. भेटूया आपण लवकरच. जय हिंद, वंदे मातरम.